मित्रांनो, जशा पद्धतीने चार जून जवळ येतोय, प्रत्येकाला चिंता आहे की ऍक्च्युली मार्केटमध्ये इलेक्शनचे रिझल्ट आल्यावर नक्की काय होणार, आम्ही कुठे फोकस करावा. आणि याच्या आधी तुम्ही जर पाहिलं असेल की बजेट नंतर न ज्या पद्धतीने स्टॉक्स रॅली देतात त्या पद्धतीनेच इलेक्शन नंतर काही कंपन्या असतात त्या पण रॅली देतात का. आणि तो व्हिडिओ अगदी इतका छान बनवला होता, अजून पण पाहिलाच नसेल ना, पटकन कार्डवर क्लिक करा आणि तो पण व्हिडिओ पाहून घ्या. आता मित्रांनो, ही सगळी चर्चा केली कंपन्यांविषयी, पण जे काही ट्रेडर्स मंडळी आहेत ना, त्यांचे बरेच आम्हाला प्रश्न पडले की आम्ही काय करावे याच्यामध्ये. तर मित्रांनो, काळजी करू नका, तुमच्या पण प्रश्नाचं उत्तर आज मी देतोय की इलेक्शन डेला काय स्ट्रॅटेजी वापरू शकतो याच्यामध्ये. वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी आम्ही वापरतो, त्यातल्या काही स्ट्रॅटेजी म्हणलं तुमच्याशी चर्चा करावी, जेणेकरून तुम्ही जेव्हा ट्रेडिंग कराल तेव्हा तुम्हाला पण एक चांगला अंदाज येईल. तर चला मित्रांनो, डिटेलमध्ये चर्चा करूया इलेक्शन डे स्ट्रॅटेजी विषयी. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईबच केलं असेल ना, पटकन सबस्क्राईब करा आणि ऍक्च्युली बेल आयकॉनला फॉलो करा, कारण ती जर प्रेस केली तर अशा अपडेट तात्काळ तुमच्यापर्यंत येत राहतील, जेव्हाही भविष्यामध्ये असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आम्ही बनवत असतो. मित्रांनो, आता आपण स्ट्रॅटेजी बघणार आहे. तत्पूर्वी माहीत पाहिजे की मार्केटमध्ये ऍक्च्युली इलेक्शनच्या काळामध्ये काय मुवमेंट होते. आणि याचा जेव्हा आम्ही सगळा अभ्यास केला तेव्हा आम्हाला असं दिसलं की इलेक्शन म्हणजे 6 ऑक्टोबर 1999 जेव्हा ऍक्च्युली अटल बिहारी वाजपेयी त्यांचं हे आलं, ऍक्च्युअली पार्टी मार बीजेपी तेव्हा आलं, बीजेपीमध्ये त्यानंतर आलं काय झालं की अटल बिहारी वाजपेयी पीएम झाले, त्या दिवशी ऍक्च्युअली 3% मुवमेंट शेअर मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. का? तर ऍक्च्युअली ही सगळी मागची हिस्ट्री बघितली, एक अंदाज आपल्याला आता बांधता येणार आहे. त्याच्यानंतर ना पुढची जी काही पंचवार्षिक होती याच्यामध्ये जर तुम्ही पाहायला गेले असेल, ओके, तर 13 मे 2004 साली मनमोहन सिंग यांचं सरकार आलं की ज्याच्यामध्ये 7.47% ऍक्च्युअली मार्केटमध्ये आपल्याला रॅली पाहायला मिळाली. त्याच्यानंतर ना सगळ्यात पुढची महत्वाची मुवमेंट होते 17 मे 2009 साली. तुम्हाला माहिती आहे का, या दिवशी जे काय होते मनमोहन सिंग हेच पंतप्रधान झाले आणि 20% ऍक्च्युअली स्टॉक मार्केटमध्ये रॅली पाहायला मिळाली. आणि ऍक्च्युअली आजपर्यंतची सगळ्यात मोठी रॅली आहे. तुम्हाला माहिती आहे का या दिवशी काय झालं होतं, तर ऍक्च्युअली यांची पार्टी थोडी स्ट्रॉंग सीटमध्ये आली आणि महत्वाची गोष्ट, मार्केट ओपनिंगला अप्पर सर्किट लागलं. अप्पर सर्किट लागल्यावर काय असतं, काही रूल्स असतात. जर सकाळच्या पहिल्या अर्धा एक तासातच लागतंय, मार्केट पहिल्यांदा बंद ठेवावं लागलं, बंद ठेवल्यानंतर ओपन केलं, पुन्हा लिमिट ओपन केलं, पुन्हा मार्केटनं दुसरं लिमिट पण क्रॉस केलं, पुन्हा बंद करावं लागलं मार्केट, त्याच्यानंतर पुन्हा अर्ध्या तासानंतर मार्केट चालू केलं, पुन्हा त्याला लागलं सर्किट. 3 वेळा सर्किट एकाच दिवशी लागलं होतं आणि अक्षरशः मार्केट 3 वेळा बंद करावं लागलं होतं. हे करावं लागतं हिस्ट्रीमध्ये, अशा कंडिशन पाहिलं असेल जेव्हाही इंडेक्समध्ये सर्किट लागतं तेव्हा. म्हणजे इथे काहीतरी मोठी स्ट्रॉंग कंडिशन होती. जर इनकेस त्या पद्धतीने तुम्ही विचार करताय तर यदा कदाचित तसं पाहायला मिळू शकतं. आता याच्यानंतर काय झालं, जेव्हाही आपण पाहिलं असेल की पुढची इलेक्शन झालं 16 मे 2014 जे रिझल्ट डिक्लेअर झाले, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, त्याच्यामध्ये ऍक्च्युअली 5.90% मुवमेंट आपल्याला त्या दिवशी पाहायला मिळाली. ओके, मार्केट एक वरच्या लेवलला गेलं पण एंड ऑफ द डे थोडं खाली येताना दिसलं. त्याच्यानंतर जर पाहायला गेलं आपण की 2019 साली काय झालं, तर नरेंद्र मोदीच पुन्हा निवडून आलं, म्हणजे बीजेपीचं गव्हर्नमेंट आलं आणि त्या दिवशी मार्केटने 3.7% मुवमेंट मार्केटमध्ये केली. म्हणजे मित्रांनो, एकंदरीत जर तुम्ही पाहायला गेले याच्यामध्ये तर मोठ्या मोठ्या मुवमेंट झालेत. आता प्रश्न येतोय 4 जून 2024 ला ऍक्च्युअली याच्यामध्ये काय होणार आहे. लक्षात ठेवा, याच्यामध्ये आपल्याला इथे फोकस करायचं की आता काय कंडिशन्स बनू शकतात याच्यावर थोडा फोकस करा. कारण लक्षात ठेवा, हे जर तुम्ही प्रॉपरली अभ्यास केलं एकंदरीत तर काय दिसतंय बरं, तर मार्केटमध्ये मूव्ज येत आहेत. ॲटलिस्ट 3-3.5% अप्रॉक्स मूव येते. विचार करा याच्यामध्ये सर्किट कधी लागतं, लक्षात ठेवा, थोडा सिनेरिओ लक्षात ठेवा. जेव्हाही समजा गव्हर्नमेंटने दिलाय की अब की बार 400 पार, आणि जर समजा तुम्हाला एक सिनेरिओ दिसतोय तिथे की 400+ सीट ऍक्च्युअली अंदाज येतोय, तर नक्कीच मार्केटमध्ये जोरदार बूम पाहायला मिळेल. तो जर नाही मिळत तर कदाचित निगेटिव्ह सेंटिमेंट पाहायला मिळेल. इनकेस पार्टी नाही आली तर थोडं सेलिंग प्रेशर कदाचित आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळू शकतं. कारण इम्पॉर्टंट सिनेरिओ असं असतं की ही पार्टी 10 वर्ष रुलिंग केली आहे आणि त्याच्यानंतर हे जर मार्केटमधून जात आहेत, अर्थात केंद्रामधून जात आहेत, तर थोडा निगेटिव्ह सिनेरिओ पाहायला मिळेल. ही पहिली गोष्ट. नॉर्मल ढोबळमानाने काय विचार करायचा त्याच्यावर चर्चा केली. पण याच्यामध्ये जर आपण विचार करूया पुढे की पॉइंट्स टू बी कन्सिडर, आता आपण टेक्निकलकडे जाऊ थोडं.
टेक्निकली काय विचार केला पाहिजे? तर पहिली गोष्ट विचार करायच्यामध्ये इंडिया विक्स हा नॉर्मली जर 20-21 वर असेल तर मार्केटमध्ये एक चांगली व्हॉलिटिलिटी पाहायला मिळते. आणि तुम्ही पाहिलं असेल तर तो काही दिवसापूर्वी अगदी महिन्याच्या अंतरामध्येच तो अगदी 10 पण गेला होता आणि त्याच्यानंतर पुन्हा तो शूट झालाय आणि अगदी 21-25 रेंजमध्ये तो जर 25 रेंजमध्ये राहतोय अर्थात 20-22-23-24-25 या रेंजमध्ये तर याचा अर्थ मार्केटमध्ये चांगली व्हॉलिटिलिटी त्या दिवशी पाहायला मिळणार आहे. पहिली गोष्ट इंडिया विक्सवर लक्ष ठेवा कारण आपल्या ऑप्शनला पळवायचं काम हे इंडिया विक्स कडून होतं किंवा नॉर्मली याच्यावर डिपेंड असतं त्यामुळे तिकडे तुम्हाला फोकस ठेवावं लागेल. दुसरी गोष्ट याच्यामध्ये आपल्याला पाहिजे महत्वाची ऑप्शनचे प्रीमियम. ओके इथे आपलं मोस्टली लक्ष असणं गरजेचं आहे याच्यामध्ये कारण ऑप्शनचे प्रीमियम सध्या थोडे महाग असतात. जेवढा इव्हेंट जवळ येईल तुम्ही पाहिलं असेल की नॉर्मली जो 100-150 पण ऑप्शन मिळतो तो त्या दिवशी 300-350 असणार आहे. मग बोली कॉल घ्या किंवा पुट घ्या कारण का जो पण रायटर आहे ना तो ॲक्च्युली एक्सेसिव्ह प्रीमियम घेऊन तो राईट करत असतो कारण ॲक्च्युली रिस्क थोडी जास्त आहे त्या दिवशी हाय व्हॉलिटिलिटी असल्यामुळे. ओके आणि इतर गोष्टी पण त्याच्यामध्ये कार्यरत असतात किंवा काम करत असतात. आणि महत्त्वाची गोष्ट असेल न्यूज कारण त्या दिवशी न्यूज बेस जास्त इम्पॅक्ट होणार. याच्या आधी मी बऱ्याच वेळेला तुम्हाला सांगत होतो की न्यूजवर जास्त डिपेंड न करावं कारण ॲक्च्युली त्या दिवशी जे काही असणार आहे ते ॲक्च्युली न्यूजमधून आपल्यापर्यंत पोहोचतं आणि ते न्यूज आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये इम्पॅक्ट करणार आहे त्यामुळे थोडं तुम्हाला त्या दिवशी फोकस करायचं आहे. जेही ट्रेडर्स आहेत त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट असेल की ह्या 3 गोष्टी मार्केटमध्ये ॲक्च्युली इम्पॉर्टंट असतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ब्रेकआउट लक्षात ठेवा. आपण जर पाहिलं गेलं असेल तर निफ्टीमध्ये ब्रेकआउट बनतोय. ओके ऑलरेडी जर त्या ब्रेकआउटच्यावर सस्टेन झालेली निफ्टी जर पुन्हा जोरदार वर जाते तर साहजिक आहे आपण अपेक्षा धरू शकतो 3-5% रेंजमध्ये मिनिमम मुवमेंट निफ्टी आपणाला प्लस मायनस साईडला दाखवू शकते. पार्टी जर स्ट्रॉंग येते अपसाईडला दाखवेल, पार्टी जर नाही येत सीटा कमी लागतात किंवा अजून दुसरं काय होतं जे आपल्या लोकांच्या बाहेरचे माझ्यासारख्या व्यक्तीच्या तर त्याच्यामध्ये तो मग खालच्या साईडला येऊ शकतो. मग आपण काय केलं पाहिजे थोडं समजून घ्या फास्टमध्ये याच्यामध्ये. तर आता येऊ स्ट्रॅटेजीकडे की काय स्ट्रॅटेजी बनवली पाहिजेत. ही स्ट्रॅटेजी मी तुम्हाला एक आधारभूत देतोय. अगदीच एक्झिटीज करण्याच्या आधी थोडा अभ्यास करा, तुमचं नॉलेज याच्यामध्ये लावा जेणेकरून आपल्याला एक स्ट्रॉंग एंट्री एक्झिट याच्यामध्ये करता येऊ शकतात. पहिली गोष्ट जर तुम्ही BTST विचार करता म्हणजे काही लोकांना असं वाटतं की एक्झिट पोल आले, एक्झिट पोलच्या नंतर काय होणार आहे, ॲक्च्युअल रिझल्टचे डिक्लेअर होतील. एक्झिट पोलमध्ये एक नॉर्मल हवा डिक्लेअर होते की 80% एक्झिट पोलच्या दिशेनेच रिझल्ट लागतात. तर नॉर्मली तुम्ही काय करू शकता, ॲट द मनी कॉल किंवा पुढचा विचार करू शकता कारण जेव्हाही एखादा इव्हेंट आहे कोणालाच माहीत नाहीये 400-500 निफ्टी वर जाणार आहे का 400-500 खाली जाणार आहे, कुठेतरी जाणार आहे, फिक्स आहे याच्यामध्ये. मग इथे आपण फंडा काय वापरू शकतो. मला जर वाटते की एक्झिट पोल नंतर मोठी रॅली मिळेल, सेम ॲट द मनीचा कॉल ॲट द मनीचा पुट तुमच्या रिस्कनुसार घ्या. पण याच्यामध्ये बेनिफिट कधी असेल, समजा कॉलची प्राईस असेल 100, पुटची प्राईस असेल समजा 90-190 रुपये टोटल प्रीमियम झाला. आयदर कॉल 90-190 वर जाणं गरजेचं आहे, आयदर पुट 190 वर जाणं गरजेचं आहे, तरच आपणाला याच्यामध्ये बेनिफिट घेता येतो. म्हणजे ही स्ट्रॅटेजी जी असते ना याच्यामध्ये तर आपणाला ॲक्च्युली हाय व्हॉलेटाईल मार्केटमध्ये वापरता येते. तुम्ही थोडं प्रॅक्टिस करा जर नॉलेज असेल तर किंवा याचा वापर करू शकता. दुसरी स्ट्रॅटेजी याच्या पुढे जाऊन आपण काय वापरू शकतो. ओके इंट्राडे किंवा तुम्ही कॅरी फॉरवर्डचा विचार करताय. आता जे म्हणतात की आम्हाला बाईंगमध्ये इंटरेस्ट नाही, एवढा हाय प्रीमियम घेण्याची आमची कॅपॅसिटी नाही, आम्हाला भीती वाटते, तर त्यांच्यासाठी अजून एक स्ट्रॅटेजी आपण इथे वापरू शकतो. आपण काय करू शकतो, साहजिक 400-500 मुवमेंट येणार तर कमीत कमी 400 वरचा एखादा कॉल आणि 400 खालचा एखादा पुट तुम्ही काय करू शकता करंट मार्केटच्या कंडिशननुसार विकू शकता याच्यामध्ये. ओके राईट करू शकता याच्यामध्ये. म्हणजे का, कारण जेव्हाही हे सगळं इव्हेंट संपेल तेव्हा IV मोठ्या प्रमाणामध्ये डाऊन होतो. IV डाऊन झाला ना की तुमचा 500-600 जो पण ऑप्शन्स आहेत कॉल असतील पुट असतील त्याच्यामध्ये मोस्टली फॉल पाहायला मिळतो आपल्याला याच्यामध्ये. त्यामुळे मला असं वाटतं याच्यामध्ये की जर तुम्ही एक रायटिंग अँगलने बघता याच्यामध्ये तर प्रॉपर वेने 400-500 पुढेच रायटिंगचा विचार करा, त्याच्या आत करू नका. कारण ह्या स्ट्रॅटेजीमध्ये काय असतं, प्रॉफिट तर घेता येतो आपल्याला पण मोस्टली लॉसचे चान्सेस पण जास्त आहेत. मग तुम्ही दुपारी 12 विचार करू शकता त्या दिवशी सेम, किंवा जर तुम्ही त्याच्या आदल्या दिवशी विचार करताय तर तुम्हाला थोडं अजून वरच्या लेवलला जायला लागेल. ओके कारण का, ह्याच्यामध्ये अरेंजमेंट्स गरजेचे असतात. ओके त्या तुम्हाला येत असेल तरच करा, नसेल येत ना शांत राहा. सिम्पल गोष्ट याच्यामध्ये ट्रॅप होऊ नका. म्हणजे बाबा इथे काय सांगतोय, जी लोक विचार करतात त्यांना एक दिशा मिळेल की आपण कुठल्या साईडला गेलं पाहिजे. जे बिचारे नवीन आहेत ना, बघा याच्यामध्ये काय मार्केट एक दिवसात काही संपणार नाही किंवा बंद नाही पडणार, नंतर ना पुढच्या रॅलीमध्ये तुम्ही बसू शकता याच्यामध्ये. ओके आता हे सगळं झालं, आम्ही याच्यानंतर विचार केला की समजा काही लोक रायटिंगचा विचार करतात, सेलिंगचा विचार करतात, तर याच्यामध्ये एक मी कॅलेंडर स्प्रेडचा विचार केला की कशी स्ट्रॅटेजी बनू शकते ज्या फ्रीमध्ये बनतात. आता ही तुम्हाला कुठली कॉपी करायची नाही, बघून घ्या कॅलेंडर स्प्रेडमध्ये काय केलं. इथे विचार केला की समजा
समजा आपण हे सगळं सहाजूनची एक्सपायरीला आपण काय केलं की 22,500 एक पुट सेल केला, 23,500 एक कॉल बाय केला, सेल केला याच्यामध्ये. ओके, 27 जूनची एक्सपायरीचा आपण 22,500 एक कॉल घेतोय आणि 23,500 एक पुट बाय करतोय आपण दोन दोन लॉट. तर नॉर्मली ही स्ट्रॅटेजीमध्ये मॅक्झिमम लॉस होणार 2,936 रुपये, म्हणजे गेले तर माझे 3,000 जातील आणि जर आला तर प्रॉफिट ॲक्च्युली याच्यामध्ये अनलिमिटेड होईल. 1,00,000 रुपये नॉर्मली याच्यामध्ये काय असते आपल्याला की फंडची रिक्वायरमेंट असते स्ट्रॅटेजी बिल्ड करण्यासाठी. अशा वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी असतात, भरपूर साईट्स आहेत, त्याच्यावर जावा, पहा. तुम्हाला रायटिंगचं नॉलेज असेल तर, नसेल तर शांत राहा. येणाऱ्या दिवसामध्ये मी अजून रायटिंगवर शिकवतोय, शिका थोडं. काही ऑप्शनचे कोर्सेस आहेत ते जॉईन करा आपले, त्याच्यामध्ये शिका. हे का, जर तुम्हाला रायटिंग करायचं असेल तर, टेक्निकल डिटेल शिकायचं असेल तर, नसेल करायचं यूट्यूब आहे तुमच्यासाठी, अगदी डिटेलमध्ये माहिती मी माझ्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करतो. ओके, एक उदाहरण दिलं की कधी कुठली स्ट्रॅटेजी वापरू शकतो. इथे कॅलेंडर स्प्रेडचा आपण मोस्टली वापर करू शकतो. ओके, किंवा तुम्ही तुमच्यासाठी कुठली स्ट्रॅटेजीचा विचार करताय, वापरताय. आता हे का सांगितलं, तर ॲक्च्युली स्ट्रॅटेजी तयार पाहिजेत. बरेच जणांकडे स्ट्रॅटेजी नसते आणि त्या दिवशी मी मित्राला विचारतो, अमुकला विचारतो, नाही काम होणार. ऑन टाईम डिसिजन स्वतःचा घेता आला पाहिजे जर तुम्ही ट्रेडर आहात तर. ट्रेडर नसेल तर शांत राहा, मोमेंट पहा, इन्व्हेस्ट करा चांगल्या स्टॉक्समध्ये. ऑलरेडी कल्पना दिली की कुठले कुठले सेक्टर्समध्ये बाईंग येऊ शकतं, तिथून पण पैसे कमवू शकता, इकडून पण करू शकता. आणि अल्टिमेटली व्हिडिओ कसा वाटला बरं, 100% प्रत्येकाने मला सांगायचं, कारण तुमच्या जितके जास्त व्ह्यूज आणि जितक्या जास्त कमेंट येतात तेवढं मला पण छान वाटतं की मी काहीतरी चांगलं बनवतोय आणि अजून मी तुमच्यासाठी काहीतरी बनवलं पाहिजे. कमेंट करा क्विकमध्ये आणि व्हिडिओ आवडल्यास आता लाईक करा आणि कमीत कमी 5 ते 10 लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.